यानंतर पाहूया देशातल्या घडामोडी झटपट. देशात जातीय दंगली भडकावणाऱ्यांना माफी देणार नसल्याचा इशारा पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांनी दिलाय. राष्ट्रीय एकता परिषदेत त्यांनी हा इशारा दिला. तसंच जातीय दंगल किंवा तेढ निर्माण करणाऱ्यांवर स्थानिक प्रशासनानं कडक पावलं उचलण्याची गरज असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं. भारतात सोशल मीडियाचा गैरवापर होत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. मुझफ्फरनगरच्या दंगलीत बनावट व्हिडिओ पसरवून दंगल घडवल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. नरेंद्र मोदी मात्र या बैठकीला गैरहजर आहेत. राष्ट्रीय एकता परिषदेत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींची भेट झाली. यावेळी नितीश कुमारांनी स्वतः पुढे होऊन लालकृष्ण अडवाणींजवळ गेले आणि त्यांच्याशी हस्तांदोलन केलं. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या बैठकीला देशातले सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि प्रमुख पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. विशेष बाब म्हणजे या बैठकीला गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी मात्र गैरहजर होते. देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल पंतप्रधानांनी भाष्य केलंय. देशातील महिलांवर वाढत चाललेल्या अत्याचारांच्या घटना ही गंभीर बाब असल्याचं ते म्हणाले. यावर अंकुश लावण्यासाठी कायद्यामध्ये बदल करण्यात आला असून अशा विकृत घटनांना आळा घालण्यासाठी लोकांची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले. श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. त्यात एका जवानाचा मृत्यू झालाय तर एक जवान जखमी झालाय. भारतीय जवानांनीही या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं. सकाळी 10:30 सुमाराला श्रीनगरमधल्या इकबाल पार्कजवळ दोन भारतीय जवान बाजारात खरेदी करत असताना त्यांच्यावर दोन शस्त्रधारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यानंतर भारतीय जवानांनी या परिसरात सुरक्षा व्यवस्था आणखी कडक केली. मूलभूत सुविधांसाठी आधार कार्डची सक्ती बंधनकारक नसल्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले. त्यामुळे घरगुती वापरातील एलपीजी गॅससाठी लावलेला आधार कार्डाचा निकष आता कोर्टाच्या या निर्णयानुसार स्थगित झालाय. घरगुती गॅस, वीज कनेक्शन यासारख्या सुविधांसाठी आता आधार कार्डची गरज लागणार नाही. इशरत जहां एन्काउंटर प्रकरणाचं भूत मोदी सरकारच्या मानगुटीवरून उतरायचं नाव घेत नाहीये. गुजरातचे कायदा मंत्री प्रदीप सिंह जडेजा यांची इशरत जहां एन्काउंटर प्रकरणी सीबीआयनं आज चौकशी केली. गुजरातचे माजी गृहमंत्री प्रफुल्ल पटेल यांचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळे मोदी सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.